विद्यार्थी मित्रांनो आज आपण घटक 8 वे अर्थशास्त्राची परिचय हा पाठ आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो या पाठाच्या मागील भागामध्ये अर्थशास्त्राचा जन्म कसा होतो उत्पन्न व खर्च यामध्ये ताळमेळ साधण्याचा प्रयत्न व्यक्ती कसा करतो हे आपण अभ्यासतो आणि त्यामधूनच कुटुंबिक व्यवस्थापन कसं निर्मित होतं ही बाब ही आपण तिथे अभ्यासतो मित्रांनो या भागामध्ये अर्थशास्त्राची संज्ञा तसे त्याची व्याख्या त्याचा अभ्यास आपण या भागात आपण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र ही संज्ञा ग्रीक शब्द ओइकोनोमिया या शब्दापासून तयार झालेली आहे आणि या शब्दाचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा होतो मित्रांनो कुटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यामध्ये बरेचसे साम्य असते हे आपण मागच्या भागाला आपण अभ्यासलो व्यक्ती त्याचं उत्पन्न व त्याच्या अ असलेल्या अपर्याप्त गरजा यामध्ये कसा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करतो आपल्या अत्यावश्यक गरजा कोणत्या यांचा विचार व्यक्ती कसा करतो याविषयी अभ्यास आपण मागील भागामध्ये चर्चेद्वारे आपण अभ्यासलो होतो मित्रांनो वेळ श्रम पैसा भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे आपणास अर्थशास्त्रामुळे समजते आपल्या असलेल्या अमर्याद गरजा व आपली उत्पादनाची साधने यांचा मेळ कसा घालावा यांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो मित्रांनो लिओनार्ड रॉबिन्स प्रसिद्ध ब्रिटिश अर्थतज्ञ यांनी सांगितलेली व्याख्या आपण बघूया प्रसिद्ध अर्थतज्ञ रॉबिन्स यांनी सांगितलं मित्रांनो अमर्याद गरजा म्हणजे हाव मर्यादित उत्पादनाची दुर्मिळ पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ जाणारा आणि याकरिता जे मानव प्रयत्न करतो त्या प्रयत्नांचा अभ्यास करणारे जे शास्त्र असते त्या शास्त्रांना अर्थशास्त्र असं म्हटले जाते मित्रांनो ज्या प्रमाणे कुटुंबाचे व्यवस्थापन असते त्याचप्रमाणे एखाद्या गावाचे शहरांचे राज्यांचे देशांचे तसेच जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण अर्थशास्त्रीय सत्या व सुप्रसिद्ध ब्रिटिश अर्थतज्ञ लिओनार्ड रॉबिन्स यांनी सांगितलेली व्याख्या आपण बघितली आहोत धन्यवाद